की सगळ्यांना सगळ्याचं पोट भरलं पाहिजे, मनासारखं सगळं झालं पाहिजे. रोजगार लय कमी आहेत, रोजगार पाहिजे. वाढतं ट्राफिक आणि वाढलेली लोकसंख्या याच्यामुळे भरपूर या कंपन्या ज्या आहेत वाढतं ट्राफिकमुळे ते आता खेड शोपूरला शिफ्ट होतात. हे तुम्ही जे देत आहे महिन्याला आम्हाला ना ते तुम्ही देऊ नका. हे जे धान्य वगैरे काय सिलेंडर तेल डबा वगैरे ते स्वस्त करा. नमस्कार, मी मोना एनपोरे आणि तुम्ही पाहताय सिविक मिरर. तुंबाळ विधानसभेच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पुणे शहरातील, पुणे जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये जाऊन तिथल्या नागरिकांच्या काय समस्या आहेत त्या आपण या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेतो. आणि आज आपण आलेलो आहोत, खरं वेगळं सांगायची गरज नाही आहे, खडकवासलाचं धरण माझ्या मागे दिसतं आहे, त्यामुळे तुम्हाला कळालंच असेल. खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आज आलेलो आहोत आणि इथल्या मतदारांच्या नेमक्या काय समस्या आहेत त्या जाणून घेणार आहोत. लाईट्स असतील, त्यासोबतच रस्ते असतील, रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडी, विविध समस्या ज्या आहेत त्या आपल्या वेगवेगळ्या मतदारसंघातून आपण ऐकलेल्या आहेत. याच मतदारसंघामध्ये नेमक्या काय समस्या आहेत त्या जाणून घेणार आहोत. पण त्यापूर्वी आपण अगदी थोडक्यामध्ये इथला एक इतिहास जाणून घेऊयात. 2009 रमेश वांजळे हे या मतदारसंघातून निवडून आले होते, मात्र त्यानंतर 2011 त्यांचं अकाली निधन झालं. तेव्हापासून ते आत्तापर्यंत भीमराव तापकीर जे भाजपचे विद्यमान आमदार आहेत ते या ठिकाणचे आमदार होते. आणि त्यानंतर आता जे इलेक्शन्स आहेत, आत्ताच्या ज्या निवडणुका आहेत, तर या निवडणुकांमध्ये तिरंगी अशी लढत खरं तर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन दोडके तर महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर यांनाच पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. तर तिसरे उमेदवार म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार आहेत रमेश वांजळे यांचे चिरंजीव मयुरेश वांजळे. त्यामुळे यंदाची निवडणूक जी आहे ती अतिशय चुरशीची होण्याची शक्यता खरं तर वर्तवली जाते. मात्र त्याआधी आपण या भागातील समस्या नेमक्या काय आहेत किंवा येणाऱ्या उमेदवाराकडून नेमकं मतदारांना काय हवंय हे आपण जाणून घेणार आहोत. पुण्याहून मोना एनपुरे, सिविक मिरर. नाहीच ठीक आहे, आता ही अशी शिकलेली मुलं जाऊ उभी राहतात, कुठं जायला लावायचं तर कोण लावते? कंपन्या इथं आहेत, त्या कंपन्यांची तपासण्या कोण करते? 7,000-8,000 रुपये महिन्याला लेडीजला पगार देते, म्हणजे त्यात आता त्यात बघतं का त्यांचं कुटुंब? कमीत कमी 2 मुलं आहेतच ना त्यांना, ते घडत नाही. आता इथं 20-20 वर्ष झालेल्या कंपन्या आलेल्या आहेत, त्यांची अजून तशी अवस्था आहे. हे सरकारी अधिकारी कोणी काही करीत नाही, त्यात हे नुसतं सांगायचं ज्या कामेला. त्यांना थोडा पगार बिगार वाढवाय पाहिजे. घरात 2-3 मुलं असतात आणि मुलं असल्याच्या नंतर त्यांच्या शाळेचा खर्च असतो सगळा. एक कंपनीवाले काय, आता जे गरीब लोक आहेत ते कंपनी कामं बघतात. आता शेती कामे कमी झाले तर आणि शेतीमध्ये काय झालं आहे की सगळे शेती विकून तिथं कंपन्या तयार व्हायला लागल्या तर आणि ते कंपनीवाले जास्त फायदा घेऊन पगार कमी देऊन तिथं लोकांचं नुकसान व्हायला लागलं सगळ्या गोष्टीमध्ये. ह्याच्यामुळं बाकी काय एवढी अडचण तेवढीच म्हणजे मोठी अडचण आहे की सगळ्यांना सगळ्याचं पोट भरलं पाहिजे, मनासारखं सगळं झालं पाहिजे अशी अपेक्षा आहे सगळ्या लोकांची. रोजगार लय कमी आहेत, रोजगार पाहिजे, रोजगाराचा प्रश्न आहे. आहे तेच बरं आहे म्हणा अजून काय 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 महागाई झाली हे झालं काय सरकार निश्चित आपलं हे काय नाही सरकाराचं काम नाही. म्हणजे कमी केला पाहिजे ना त्यांनी, कर का लावत्या ते कमी नको करायला पुढं करतात. आणि आता हे जे सरकारने जी महागाई वगैरे केली त्याच्यात कसं महिलांना दिलाय 1,500 रुपये महिना म्हणजे हे करून, पण त्याच्यात पण जरा सवलती दिल्या पाहिजे ना. हे महिलांचं काय चाललंय की हे तुम्ही जे देताय महिन्याला आम्हाला ना ते तुम्ही देऊ नका. हे जे धान्य वगैरे काय सिलेंडर तेल डबा वगैरे ते स्वस्त करा, ते चालेल आम्हाला म्हणजे परवडेल म्हणजे असं 1,500 रुपये घेण्यापेक्षा ते आम्हाला स्वस्तात पडेल असं. आणि या ठिकाणी रस्त्यांची खूप बिकट अवस्था आहे आणि लोकांना काय पाहिजे, पाणी आणि लाईट आणि रस्ते या 3 गोष्टी असल्या की लोकांना काही असं आवश्यक म्हणजे घरातले काही घर चालवलं पाहिजे कोणी असं काही गोष्टी नाही आहेत. त्यांना 3 ज्या गरजा आहेत त्या भागवल्या तरी पण लोकांचं सगळं व्यवस्थित चालू शकतं. आणि आता आपण बघतोच की पुण्याच्या वाढतं ट्राफिक आणि वाढलेली लोकसंख्या याच्यामुळे भरपूर या कंपन्या ज्या आहेत आमच्या शेजारी, आता नरे, आंबेगाव, दायरी, कात्रज असेल, मांगडीवाडी, बिलवाडी, आता तिकडच्या भरपूर कंपन्या ह्या वाढत्या ट्रॅफिकमुळे ना त्या आता खेड शोपूरला शिफ्ट होतात आणि त्या इकडे शिफ्ट होतात. आणि त्यात हे असलेले प्रॉब्लेम्स म्हणजे आता आमच्याकडे MIDC एरिया वाढतोय आणि त्याच्यामध्ये लाईटचं प्रमाण जाण्यायचं, लाईटचं प्रमाण खूप जाण्यायचं आहे. त्यासोबत पाणी, पाण्याच्या समस्या, पाण्या या भागात पाण्याच्या समस्या खूप आहेत.
म्हणजे पाण्याचं इतकं शॉर्टेज आहे. आता आम्ही स्वतः व्यवसाय करतो त्यामुळे आम्हाला माहिती आहे की पाणी हे व्यवसायाला किती लागतं. म्हणजे वॉशरूमपासनं पिण्याच्या पाण्यापर्यंत सगळे प्रॉब्लेम आहेतच आहेत इकडे. तर त्यात काहीतरी एक नवीन लीडर, नवीन चेहरा कोणतरी पाहिजे आणि त्या थ्रू या भागात काहीतरी एक सुधारणा झाली पाहिजे. सिर्फ बाकी कुछ नाही, मेट्रो का सँक्शन हो गया अभी सब, पाणी का भी प्रॉब्लेम नाही, सिर्फ ट्रॉफिक का प्रॉब्लेम आहे. हा लाईट नॉर्मल प्रॉब्लेम आहे, बाकी व्यवस्थित फक्त ट्रॉफिकचे जास्त प्रॉब्लेम आहे. मेट्रो आने के बाद जो अपना पुणे सिटी का जो ट्रॉफिक है और बढ़ती भीड़ ध्यान में रख के ट्रॉफिक का समस्या बहुत इम्पोर्टेंट है. और आप देख सकते हो, आप शाम को 7 बजे भारतीय विद्यापीठ इस लोकेशन पे आओ, त्रिमूर्ति चौक से पूरा जाम होता है. वो दत्तनगर का जो राजमाता ब्रिज है उधर तक पूरा जाम रहता है. और मेरे ख्याल से आपको ये मेरे माध्यम से एक बात आप पहुँचा सकते हैं कि ट्रैफिक को जितना ध्यान रखेंगे उतना बढ़िया रहेगा. बाकी तो सब काम ओके ही है. लाइट का ठीक है, अभी लोड शेडिंग वगैरह छोटा पर 19-20 होता है, क्योंकि अभी जो भीड़ देखते हैं आप कि अभी बाहर से काम करने के लिए बेरोजगार वगैरह सब लोग आते हैं, तो इधर लोड शेडिंग का प्रॉब्लम ये है कि डीपी का प्रॉब्लम होना मांगता सॉल्व. क्योंकि वाहतुकीची कोंडी आहे जाता, म्हणजे ज्या प्रमाणात शहरीकरण होत चाललंय गाड्यांच्या प्रमाणात नाही, त्याला रस्त्याचं रुंदीकरण हे ते आत्ता म्हणजे जो काम चालू आहे रस्त्याचं ते आत्ताशी कुठंतरी पूर्णत्वाच्या ह्याच्यावरती आलं आहे. म्हणजे काय काय ठिकाणीच त्याला रस्त्याची अडचण येते, पुढं रस्ता व्यवस्थित झालेला आहे, म्हणजे कामं चांगलीच झालेली आहेत, त्याच्याबद्दल बी अडचण नाही. पण रमेश कोंडे यांनी पुढं होऊन शिवगंगा कोऱ्यासाठी बराचसा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे माहितीच्या माध्यमातून त्यांनी बराचसा निधी आणलेला आहे. म्हणजे ह्या रस्त्यासाठी त्यांनी आमदारांसोबत केलेली कामं असतील, गुंजवणीचं पाणी असेल, ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात कामं अजून येणाऱ्या प्रतिनिधींनी शिवगंगा खोऱ्यासाठी आवाज उठवावा, ती मार्गी लागावी, तेवढ्या स्पीडने शिवगंगा खोरं शहरात मिसळून गेलेलं दिसेल आपल्याला. रोजगारी कमी प्रमाणात आहे आणि रोडच्या समस्या आहेत, पाण्याच्या समस्या आहेत. आमचं आता इथं आता 20-25 वर्ष झाले, म्हणजे जास्त. आता आमच्या अगोदर आमच्या आई वडिलांपासून व्यवसाय चालू आहे, पाण्यात उतरून देत नाही तेव्हापासून आम्हाला गिराईक होत नाही आहे. आणि आम्हाला इतर संध्याकाळची लाईट नाही आहे, प्रत्येकजण आपापला इन्व्हर्टर लावून आपली लाईट लावतो. आणि इथं आम्हाला हे आता सगळं जर आता कोणतंही सरकार आलं तरी आम्हाला इथं स्थायिक करून द्यावं अशी आमची एक मागणी आहे. आता इतके वर्ष झालं आमचा हा व्यवसाय आहे, तर आम्हाला इथं कंपल्सरी सगळं गाळे मिळून द्यावे अशी आमची अपेक्षा. लाय हो रात्रीचं मग आम्ही आमच्या गाड्या बंद झाल्या की आम्ही कस्टमरला पण सांगतो जास्त वेळ थांबू नका, आता इथं तुम्ही जावा अंधारे हे ते आम्ही असं सांगून आम्ही आमच्या गाड्या बंद करतो. पण लाईट पाहिजे, बाथरूमची सोय पाहिजे, इथं महिलांना बाथरूमची सोय पण पाहिजे. इथे काय नेमकं हवंय तुम्हाला, या भागात काय समस्या आहेत, काय हवंय सरकारकडून? तेच बाथरूमची सोय वगैरे, पाणी आणि लाईट. महत्वाची लाईट नाही आहे इथं त्या एरियामध्ये. लाईट नसल्यामुळे काय समस्या? संध्याकाळी पर्यटक कोण थांबत नाही जास्त इथं. 7 वाजले की आम्हाला बंद करावं लागतं, 7 नंतर कोणी नसतं इकडं.